आदरणीय मनोज दादा जरांगे आपल्या सर्वांना संबोधित करते अशी मी त्यांना विनंती करते. छत्रपती शिवराजांचे मंदिर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने भारत देशातील सर्व जनतेच्या वतीने त्यांच्याचे विनम्र अभिवादन पांबोळ परिसरातील जमलेले सगळ्या बांधवांना माझ्या मनात उद्देशून मराठा आरक्षणासाठी हा राज्य भरलेला सुरू आहे. गोरगरिबांच्या लेकरांना आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून हा गरज घेऊन तो मराठ्यांनी हा लढावा लागला. लढाई आता अंतिम टप्प्यात अनेक दशकापासून मराठा समाज या मराठा आरक्षणासाठी संघर्ष करतो. खूप वर्षानंतर मराठा आता मराठा आरक्षणाचा विजयाचा क्षण आणि या क्षणाचा साक्षीदार होणार. खूप वर्षानंतरच्या या लढाईला आता यश येत आहे. जवळपास 70% यश या आंदोलनाला आलेले. आतापर्यंत राज्यात 35 लाख नोंदी सापडल्या आणि 35 लाख मराठ्यांना आजपर्यंत आरक्षण मिळालं. ही लढाई आपल्याला सरसकट मराठ्यांपर्यंत न्यायची. महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी ही लढाई. आपल्या गावामध्ये तर सगळ्यांनाच पाठिंबा दिला. आदिवासी बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, ओबीसी बांधव असतील, सगळ्याच बांधवांना आपल्या या लढ्याला पाठिंबा दिला. फक्त कुणबी बांधवांनी पाठिंबा देण्याची आवश्यकता नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण आपण दोघे भाऊ भाऊ आहे, आपण कशाला पाठिंबा द्यायचा? आपण तर सोबतच आहेत ना. तुम्ही पाठिंबा देणं म्हणजे आम्हाला दूर धरू नका, आम्हाला वेगळं बघू नका. शेवटी कुणबी म्हणजे शेतकरी. आपण सगळे शेती करणार, फक्त अंग दोन आहेत आपल्याला. आपलं पहिलं अंग आहे आपण क्षत्रिय मराठी आहेत, आपल्याला लढायचं माहिती. दुसरं अंग आपण शेतकरी कुणबी आहे, आपण जमीन कसतो आणि या देशाला अन्नधान्य पुरवतो. दोन अंग या मराठा समाजात, तुम्ही आणि आम्ही एकच. त्याच्यात दुसरं असण्याचं कारण नाही. तसे पुरावेसुद्धा आता 35 लाख सापडले. एक मराठासुद्धा ओबीसी आरक्षण 70 वर्षापासून आरक्षण जरी उशिरा दिलं गेलं असलं तरी मराठ्यांचे पुरावे 1805 पासूनचे सापडले. 1967 पर्यंतचेही पुरावे सापडले आणि 67 पासून 2023 पर्यंतचेही पुरावे सापडले. याचा अर्थ मराठा खूप शेकडो वर्षापासून आरक्षणात होता आहे, फक्त त्याला ते दिलं गेलं नव्हतं. आमच्या एका भावाला दिलं कुणबी म्हणून, पण दुसऱ्या भावाला दिलं गेलं नाही. आम्ही विदर्भात आणि खानदेशी मराठ्यांकडं हीच विनंती करायला आलो की आता आरक्षण नसलेल्या मराठ्यांच्या लेकराच्या पाठीशी उभा राहा. हीच योग्य वेळ एकमेकांना साथ देण्याची. कारण रक्ताचे नसणारेही एकत्र आले आणि मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून आडवे येऊन आंदोलनं करायला लागले. तुम्ही तर आमच्या रक्तामासाचे नातेवाईक पण आणि रक्ताचे आपण भाऊ भाऊ सुद्धा आणि आपले सगळ्यांची जातही एकच आहे. आणि या जिजाऊच्या पवित्र भूमीत या भूमीनं या विश्वाला स्वराज्य दिलं. या भूमीतला आमचा भाऊ आमच्या पाठीशी कसं उभा राहणार नाही आणि त्याने राहावं यासाठीच आम्ही तुमच्यापर्यंत आलो. कारण आपल्याला समतेचा आणि एकतेचा संदेश द्यायचा आहे
की मराठा एक आहे या राज्यातला मराठा एक राहायला पाहिजे मग तो आरक्षण असलेला असो किंवा नसलेला आणि मला माझ्या जातीचा स्वाभिमान आहे की माझी जात खूप वर्षानंतर पण होईना पण प्रचंड ताकदीने एकजूट झाली एका हत्तीवर करोडोचा मराठा एकत्र यायला लागला कारण ही वेदना होती.